नमस्कार सुजाता रेसिपी अँड स्टिचिंग कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण अंड्याची एक वेगळ्या प्रकारची भाजी करून पाहणार आहोत. तर चला मी भाजी कशा प्रकारे बनवलेली आहे पाहूया. तर सर्वात आधी अंड्याची भाजी बनवण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. तर त्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, एक मोठा टॅमॅटो चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेला आहे, हा घरगुती मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, धने पावडर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि हा चिकन मसाला आहे. तर चला आता आपण अंड्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. दोन मोठे कांदे आहेत तर ते व्यवस्थित त्यामध्ये फ्राय झाले पाहिजे तेवढं आपण तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये. कांदा टाकून घेऊया आपण. कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे मी, त्यामुळे कांदा चिरून घेताना बारीकच चिरून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे छान अशी ग्रेव्ही तयार होते भाजीची, आपल्याला कांदा जाडसर राहत नाही. कांदा सारखा परतत राहायचा आहे म्हणजे तो छान असा लाल होतो. मी बारीक चिरलेला असल्यामुळे पटकन कांदा शिजला जातो तेलावर. तर कांदा आपला छान आता लाल झालेला आहे तेलावर. आता मी यामध्ये जो आपण चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो टाकून देणार आहे. टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावर. टोमॅटो थोडा कुस करून घेऊया चमच्याच्या साह्याने म्हणजे तो पटकन शिजेल आपला टोमॅटो. तर टोमॅटोही आपला बऱ्यापैकी आता शिजत आलेला आहे हे पहा. आता आपण घेतलेले सर्व मसाले यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तर घेतलेले सर्व मसाले हळद, मीठ, धने पावडर, लाल तिखट, घरगुती मसाला आणि चिकन मसाला मी हे सर्व मसाले आता यामध्ये टाकून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आता हे मसाले आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे आहेत. मसाले छान तेलात शिजले आणि कांदा टोमॅटोला एकत्रित झाले की छान तेल सुटतं. मग त्याला तेल सुटेपर्यंत छान आपण मसाले परतून घेणार आहोत. तर हे पहा मसाले आपले छान असे शिजलेले आहेत, आता एकत्रित ते झालेले आहेत छान. तर आता आपण यामध्ये अगदी थोडंसं असं पाणी टाकून घेणार आहे. एक ते दीड कप सारखं मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे मसाल्याला थोडंसं शिजण्यासाठी. मसाले शिजवून घेऊयात थोडेसे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात म्हणजे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येईल. एक
तुकडे येऊ देणार आहोत आपण याला. एक छान अशी उकळी आली की आपण कापलेली जी अंडी आहेत आपली ती त्यामध्ये टाकून देणार आहोत. भाजीला उकळी आलेली आहे आपल्या. तर आता आपण जी अंडी घेतली होती ती त्यामध्ये टाकून देणार आहोत आणि छान परतून घ्यायचे आहे. अंडी आपली शिजलेली आहेत म्हणून भाजी जास्त शिजवायची गरज नाही. एक 2 ते 3 मिनिट फक्त वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे मसाला छान त्या उकडलेल्या अंड्यांना लागतो. हे पहा आता उरलेली जी कोथिंबीर होती ती देखील आपण यावर टाकून देणार आहोत. परतून घेऊयात. आपली ही अंड्याची भाजी तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण हिला. तर अशा पद्धतीने आपली इथे भाजी तयार आहे. तर नक्की याप्रमाणे ट्राय करा. खायला अतिशय चविष्ट लागते ही भाजी. आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.